रत्नागिरी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरातील एसपी कॉलेज मध्ये कलामंडळ, मराठी संस्कृती मंडळ, परशुरामीय वार्षिक स्मरणिका, संपादकीय मंडळ, सप्रेम सप असे अनेक उपक्रम राबवले जातात. कलामंडळात वर्षभर अभिनयाची आवड असलेले विद्यार्थी अभिनयाचा सराव करतात. मराठी संस्कृती मंडळाचे विद्यार्थी महाविद्यालयात विविध प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करतात. या कॉलेजमध्ये विद्यार्थी आज मोठमोठ्या पदापर्यंत पोहोचले आहेत. एसपी कॉलेजच्या पुढील वाटचालीबद्दल एसपी कॉलेजचे प्राचार्य डी एन शेठ यांनी आमची प्रतिनिधी माधुरी कोराड हिच्याशी सविस्तर बातचीत केली आहे. पाहुयात प्राचार्य डी एन शेठ यांची मुलाखत. नमस्कार, मी माधुरी. आज आपल्या बरोबर आहे एसपी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर डी एन शेठ. या कॉलेजच्या पुढच्या वाटचालीबद्दल ते आपल्याला माहिती देत आहेत, तर ऐकूया ते आपल्याला काय सांगतात ते. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर दिलीप शेठ, सपा महाविद्यालय. महाविद्यालयाने 103 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि आता आपण या टप्प्यावरती महाविद्यालयाला स्वायत्तता मिळाली, म्हणजे ऑटोनॉमी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननी पुढच्या 10 वर्षाकरता आपल्याला दिलेली ही खूप आनंदाची गोष्ट आहे. या ऑटोनॉमीच्या माध्यमातून आपल्याला आपला सिलेबस ठरवण्याचं, अभ्यासक्रम ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्यानंतर आपण आपल्या परीक्षा ही आपली आपण स्तरावरती घेऊ शकणार आहोत. त्याचं रिझल्ट लावण्याची ही प्रक्रिया सर्व आपली इथेच होईल आणि डिग्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सप महाविद्यालय अशा स्वरूपामध्ये ही मिळणार आहे. ही हा खूप महत्त्वाचा असा टप्पा आहे. याच्याचबरोबर रुसा म्हणजे राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान यांच्या माध्यमातून महाविद्यालयाला कॉम्पोनंट 8 अंतर्गत 5 कोटी रुपयाचं अनुदान हे मंजूर करण्यात आलेलं आहे. याचा एक उद्घाटन समारंभ मध्यंतरी 3 फेब्रुवारीला आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या तर्फे यांच्या माध्यमातून ऑनलाईन करण्यात आला. लेडी रमाबाई सभागृहामध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि अतिशय चांगला प्रतिसाद याला मिळाला. तेव्हा यावेळेला आपल्या पुण्याचे खासदार माननीय अनिलजी शिरोळे, महाराष्ट्राच्या आमदार या शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाच्या सदस्य माननीय माधुरीताई मिसाळ आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक मॅडम हे सर्व उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून ह्या कोनशिलेचं उद्घाटन झालं, ज्यावेळेला की नरेंद्र मोदी आपल्या पंतप्रधानांनी श्रीनगरमध्ये हे केलेलं होतं. ही एक फार मोठी संधी या टप्प्यावरती महाविद्यालयाला मिळालेली आहे. 100 वर्षाची परंपरा या महाविद्यालयाला लाभली आणि तिथे प्राचार्य म्हणून काम करण्याचा विशेष आनंद आहे. महाविद्यालयामधून 1 लाखहून अधिक विद्यार्थी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम करताना आपल्याला दिसतात. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण गेलं तर सपचा माजी विद्यार्थी हा तिथे हमखास भेटतो आणि काहीतरी उंच पदावरती त्याचं काम हे चालू असतं. आजच महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी किरण राऊत ही आज इथे भेटायला आलेली होती आणि त्या विद्यार्थिनीने आत्ता तिला लेफ्टनंट म्हणून जबाबदारी मिळालेली आहे. सैन्यामध्ये जायचंही तिची अनेक वर्षांची इच्छा होती आणि त्याला CDC माध्यमातून CD-38 कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झाम तिने दिलेली होती आणि त्याचा तिला फायदा या पद्धतीने झाला. तेव्हा देशसेवेचं व्रत हे विद्यार्थी घेत असतात. इथे आलेला विद्यार्थी हा शैक्षणिक त्याचं काम तर करतोच, पण त्याच्याबरोबर त्याच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याचं काम हे महाविद्यालय सातत्यानं करत असतं. मग क्रीडाक्षेत्र असेल, वादसभेचं असेल, कलाक्षेत्र असेल, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये या महाविद्यालयाचे विद्यार्थी माजी विद्यार्थी अतिशय उत्तम असं काम करताना आपल्याला दिसतात. पर्यावरण ही आजकालची एक फार मोठी जबाबदारी आहे, एक मोठं चॅलेंज आहे की हा सर्व बॅलन्स सांभाळणं. यासाठीही विद्यार्थ्यांना सजग केलं जातं. क्लीन कॅम्पस, ग्रीन कॅम्पस, सेफ कॅम्पस, नॉलेज कॅम्पस आणि डिजिटल कॅम्पस या उद्दिष्टांवरती आपण काम करतो आहोत. नुकतंच वसुंधराच्या माध्यमातून किर्लोस्कर ग्रुपचे अतुलजी किर्लोस्कर यांच्या हस्ते महाविद्यालयाला क्लीन कॅम्पस ग्रीन कॅम्पस ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं. हा 25 एकरचा परिसर आपण आज पाहिलं तर पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले ही वास्तू साधारण
90 वर्षापूर्वी महाविद्यालयाला ही वास्तु मिळाली. सुरुवात महाविद्यालयाची नंतर मराठी विद्यालयामध्ये झाली. दोन खोल्यामध्ये त्यावेळेला सुरू झालेलं महाविद्यालय लोकमान्य टिळकांना इथल्या संस्थापकांनी, जे चार प्राथमिक शिक्षक होते, त्यांनी विनंती केली की या महाविद्यालयाला जागा हवी आहे, आपण मिळवून द्या. तेव्हा लोकमान्य टिळकांनी जगन्नाथ महाराज पंडितांना सांगितलं की तुमची ही श्री भाऊमहाराज बाग जी आहे ती आपण या महाविद्यालयाला द्यावी. तेव्हा लोकमान्य टिळकांच्या एका शब्दासाठी जगन्नाथ महाराजांनी दे म्हणल्यानंतर दिली, असं म्हणून ही जागा महाविद्यालयासाठी दिली. जमखिंडीचे संस्थानिक पटवर्धन कुटुंबीय यांनी त्या काळामध्ये 2 लाख रुपयाचं अनुदान या इमारतीच्या बांधकामासाठी दिलं आणि 3 वर्षामध्ये म्हणजे 1924 साली हे बांधकाम सुरू झालं आणि 1927 साली हे बांधकाम पूर्ण झालं आणि गेली 93 वर्ष ही इमारत अध्यापनाचं काम या वास्तूमध्ये होतं आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. आजही ही इमारत अतिशय दिमाखामध्ये उभी आहे. 8 एकरचं क्रीडांगण, स्विमिंग पूल, बॉक्सिंग रिंग, जवळपास सर्व क्रीडा प्रकारांची सुविधा या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आहे. नव्याने आत्ता शूटिंग रेंजचंही आपण उद्घाटन आपल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू भागवत मॅडम त्यांच्या हस्ते केलेलं आहे. तेव्हा अशा स्वरूपाच्या एका प्रिमायसेसमध्ये हे आता ॲटोनॉमीच्या स्वरूपामध्ये मिळालेली जे एक आव्हान, एका अर्थाने आव्हान आहे आणि खूप मोठी संधी आहे की अभ्यासक्रम ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आज समाजोपयोगी जे अभ्यासक्रम आहेत, उपक्रम आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना पूर्णपणाने चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्याचं एक मोठं काम करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. त्याचा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करू. इथून बाहेर पडणारा विद्यार्थी आजही समाजामध्ये उत्तम पद्धतीनं काम करतो आहे आणि इथून पुढच्या काळामध्येही तो या देशाचा नागरिक या आणि या जगाचा एक उत्तम नागरिक अशा भूमिकेमधून तो काम करेल असा एक विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. जे की जोग महाराजांनी रुजवलं होतं त्याला अतिशय फुलवण्याचं काम मामासाहेब दांडेकरांनी केलं. जे तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते त्यामुळे त्यांच्या वास्तव्यानं पवित्र झालेलं हे प्रांगण आहे. या सर्व ठिकाणी याचा लाभ घेण्यासाठी आपण जरूर या ठिकाणी यावं असं एक आमंत्रित करतो. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. आताच आपण पाहिली आमची प्रतिनिधी माधुरी कोराड हिच्याशी एसपी कॉलेजचे प्राचार्य DN शेठ यांनी केलेली सविस्तर बातचीत.